नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाइड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा MS वर्डमधील मार्जिन सेक्शनमध्ये सेंटीमीटरचं परिमाण इंचमध्ये कसं करावं या संदर्भात आहे. बऱ्याच ठिकाणी पेजेसचं सेटिंग दिलेलं असताना ते सेटिंग अजूनही इंचमध्ये दिलेलं असतं. मार्जिन किती इंच असावे, कोणत्या बाजूने किती इंच असावे, हे मार्जिन इंचामध्ये दिलेलं असतं. पण आपण जर MS ऑफिसमध्ये बघितलं तर या अद्ययावत कॉपीमध्ये आपल्याला ते सेंटीमीटरमध्ये आलेलं दिसतं, आणि त्यामुळे इंच आणि सेंटीमीटर यातला गोंधळ होऊन आपलं मार्जिन चुकू शकतं. यासाठी आपल्याला हे मार्जिन पुन्हा आपल्याला सेंटीमीटरमध्ये सेट करता येतं. यासाठी काय प्रोसिजर आहे ती मी आपल्याला या व्हिडिओमधून दाखवतो आहे. आपण MS वर्ड ओपन करा, त्यानंतर पेज लेआउटमध्ये आपण चेक करा मार्जिनमध्ये सेंटीमीटर आहे. हे आपल्याला बदलण्यासाठी फाईलमध्ये जाऊन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे इथे कमांड्स आलेले आहेत, त्यात ॲडव्हान्सवर क्लिक करा. ॲडव्हान्सवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करा जोपर्यंत डिस्प्लेचा ऑप्शन खाली येत नाही. इथे डिस्प्लेचा ऑप्शन, हा बघा, डिस्प्लेचा ऑप्शन आलेला आहे. या ऑप्शनमध्ये शो मेजरमेंट युनिट्स ऑफ, या ठिकाणी सेंटीमीटरच्या ऐवजी इंचेस हा पर्याय आपण सिलेक्ट केला. ओके केले की आपण पुन्हा मार्जिनमध्ये जाऊन बघा, इथे आपल्याला हे जे परिमाण आहेत ही इंचामध्ये आलेले दिसतील. हा जो बदल आपण केलेला आहे हा MS वर्डमधील प्रत्येक फाईलला लागू होईल. एकदा आपण हा बदल केला की इथून पुढे आपण जी कोणती वर्ड फाईल ओपन करू त्या प्रत्येक वर्ड फाईलमध्ये मार्जिन हे इंचामध्ये दाखवलं जाईल. पुन्हा आपल्याला इंचामधून सेंटीमीटरमध्येच करायचं असेल तर तेच टप्पे आहेत. फाईलवर क्लिक करून ऑप्शन्समध्ये जाणे, ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ॲडव्हान्स या मेन्यूवर क्लिक करून स्क्रोल डाऊन करून खाली डिस्प्लेचा पर्याय बघा. हा डिस्प्लेचा पर्याय या ठिकाणी आल्यानंतर शो मेजरमेंट इन युनिट्स ऑफ इंचेसच्या ऐवजी पुन्हा सेंटीमीटर करा. ओकेवर क्लिक करा. त्यानंतर आपण मार्जिन चेक केलं तर ते पुन्हा सेंटीमीटरमध्ये आलेलं दिसेल. ज्या पद्धतीचं परिमाण आपल्याला मागितलं गेलं असेल मार्जिन ठेवताना, ते आपल्याला या सिम्पलच्या सोप्याशा पायऱ्यामधून जाऊन आपल्याला इंच आणि सेंटीमीटर यामध्ये अदलाबदल करता येईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.